नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विज्ञानातील 13वा धडा ध्वनी या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातील अ आहे ध्वनीचे प्रसारण डायटॅश मधून होत नाही. उत्तर आहे निर्वांत पोकळी. पुढील आहे आ, ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. त्यानंतर ई, कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. ई आहे गोंगाटाचा वर वाईट परिणाम होतो. उत्तर आहे मनावर. प्रश्न दोन आहे, काय करावे बरे. त्यातील अ आहे मोटरसायकलचा सायलेन्सर पिघडला असेल तर. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बिघडलेला सायलेन्सर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा. जोपर्यंत तो ठीक होत नाही तोपर्यंत मोटरसायकल चालवू नये. पुढील आहेत आ, परिसरातील कारखान्याचा मोठाही आवाज येत असेल तर. उत्तर आहे परिसरातील कारखान्याचा सततच मोठ्याने आवाज येत असेल तर अगोदर त्यांना तसे कळवणे आवश्यक आहे. तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करता येईल. प्रश्न तीन आहे, खाली प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. अ आहे कंपन म्हणजे काय. उत्तर आहे एखाद्या गोष्टी जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हणतात. पुढे आहेत आ, ध्वनीचे प्रसारण स्नायूंतून कसे होते हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर आहे ध्वनी लहरींचे प्रसारण स्नायू माध्यमातून सर्वात वेगाने होते. स्नायू माध्यमातून आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो. उदाहरणार्थ रेल्वे रुळाला कान लावून दूरवरूनच येणाऱ्या गाडीचा अंदाज घेतला जातो. पुढील प्रश्न आहे ई, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. पुढे आहेत ई, ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल. उत्तर आहे गाड्यांचे हॉर्न उगीचच वाजू नयेत. दोन आहे घरातील रेडिओ टेप रेकॉर्डर किंवा टीव्ही यांचा आवाज मर्यादित असावा. तीन आहे वाहनांची देखभाल करून त्यांचे अनावश्यक आवाज कमी करावेत. चार आहे तक्ता पूर्ण करा. त्यातील ध्वनीचे स्वरूप त्रासदायक असणारे आवाज आणि त्रासदायक नसणारे बोलणे. मोठ्या आवाजात त्रासदायक आहे आणि मृदू आवाजात त्रासदायक नसणे. कुजबुजणे त्रासदायक नसते. विमानाचा आवाज त्रासदायक. गाड्यांचे हॉर्न त्रासदायक. रेल्वे इंजिन त्रासदायक. पानांचे सळसळ मृदू आवाजात म्हणजे त्रासदायक नसणारे. घोड्यांचे खिंकाळणे त्रासदायक नसणारे. घड्याळाचे टिकटिक त्रासदायक नसणारे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.